यानंतर बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्येही काहीसं असं चित्र बघायला मिळते. पुण्यामध्ये देखील नॉनव्हेज प्रेमींनी नॉनव्हेजच्या खरेदीसाठी या ठिकाणी मटन शॉप आणि चिकन शॉपच्या बाहेर गर्दी केलेली आहे. लॉकडाऊनमधून मिळालेले निर्बंध, शिथिलता आणि त्यामुळे रविवार, त्यात अमावस्या, हा सगळा बेत जमून आलेला आहे आणि त्यामुळे मटन खाण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं पुण्यामध्ये देखील गर्दी बघायला मिळते आहे. तसंच कोल्हापूरमध्ये देखील मटन खरेदीला लोकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळते. कोल्हापूरमधला पांढरा आणि तांबडा रस्सा तर जगात खरं तर प्रसिद्ध आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मटणाला एक वेगळं महत्त्व असतं कोल्हापूरकरांसाठी. आणि उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे, त्यामुळे अर्थातच एक महिना तरी काहींच्या घरात मटण आणि चिकन नॉनव्हेज अर्थात खाल्लं जात नाही, त्यामुळे आज बऱ्याच जणांना ताव मारायचा आहे मटणावरती, त्यामुळे ही संधी त्यांना साधायची आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच अशा पद्धतीने एक मोठी गर्दी जी आहे ती मटण आणि चिकन शॉपच्या बाहेर बघायला मिळते. कोल्हापूरमधल्या मटणच्या दुकानांबाहेरची ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलेलं आहे, मात्र काही ठिकाणी ते होताना दिसत नाहीये. कोल्हापूरमधली ही मटण खरेदीसाठीची दृश्य आपण पाहतोय. श्रावण सुरू होतोय आणि त्यामुळे अर्थातच अनेकांना मटण खाता येणार नाहीये एक महिना श्रावणाचा, त्यामुळे आज सगळे मटणावरती आणि नॉनव्हेजवरती अर्थातच ताव मारणार आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी जी गर्दी आहे ती आपल्याला नॉनव्हेज खरेदीसाठी बघायला मिळते. आणि यानंतर जाऊयात औरंगाबादमध्ये देखील असंच काहीचं चित्र बघायला मिळत आहे. आजपासून औरंगाबादच्या बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा ग्राहकांची वर्दळ जी आहे ती सुरू झालेली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तर औरंगाबाद नंतर आता मुंबई मधली गर्दी बघणार आहोत. मुंबईमध्ये काय चित्र आहे ते आपण जाणून घेऊयात. ही दृश्य आहेत मुंबई परिसरातली. मुंबईमध्ये देखील नॉनव्हेज प्रेमी जे आहेत त्यांनी मटण आणि खरेदीसाठी जी आहे ती या शॉप बाहेर गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळते. मटण शॉप बाहेर ग्राहकांच्या अशा पद्धतीनं रांगा लागलेल्या आहेत. आणि एकूणच आता श्रावणाच्या पार्श्वभूमीवरती आज मटन आणि चिकन खाण्याचा बेत जो आहे तो सगळ्यांनी आखलेला दिसतो आणि त्यामुळेच हजारोंनी अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ती सकाळपासून या मटन आणि चिकन शॉपच्या बाहेर बघायला मिळतीय. मुंबईमधली ही नॉनव्हेज प्रेमींची दृश्य आपण पाहतोय. मुंबईनंतर जाऊयात पुण्याला. पुण्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र बघायला मिळतंय. पुण्यामध्ये आषाढ अमावस्या, त्यात रविवार, लॉकडाऊनमधून मिळालेले निर्बंधाचे काही निर्बंध जे होते ते उठवण्यात आलेले आहेत, त्यामुळे अर्थातच पुणेकर बाहेर पडले, सकाळपासूनच बाहेर पडलेले आहेत ते म्हणजे मटण खरेदीसाठी. काहींनी चिकन तर काहींनी मटण प्रेमीं जे आहेत त्यांनी मटण शॉपच्या बाहेर गर्दी केलेली आहे. काही भागात शारीरिक अंतर पाळून अर्थात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून या ठिकाणी मटण चिकनची खरेदी होत आहे, मात्र काही ठिकाणी मात्र हे पालन होताना दिसत नाहीये. तर कडक लॉकडाऊनमुळे 5 दिवस घरी कोंडून बसावं लागलं होतं पुणेकरांना, त्यामुळे आता काहीसे निर्बंध शिथिल झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच या शिथिल निर्बंधांचा फायदा उठवत आज पुणेकर घराबाहेर पडले मटण आणि चिकनाच्या खरेदीसाठी आणि मटण चिकनची खरेदी करून आज सगळ्यांच्या घरी एक वेगळा बेत असणार आहे. उद्यापासून अर्थातच श्रावण महिना सुरू होतो आणि त्या पार्श्वभूमीवरती आज अशा पद्धतीनं नॉनव्हेज खाणाऱ्यांची मटण चिकनच्या शॉपच्या बाहेर गर्दी बघायला मिळते. तर पुण्यामध्ये काही निर्बंध या ठिकाणी वेळेची मर्यादा जी आहे ती लावण्यात आलेली आहे. 8 ते 12 या वेळेतच सकाळी त्यांना दुकानांमध्ये भाजी खरेदी करू शकतात ते, असे निर्बंध जे आहेत ते वेळेच्या बाबतीत पुणेकरांसाठी लावण्यात आलेले आहेत. पुण्यानंतर बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबादच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ जी आहे ती आजपासून सुरू झाल्याचं बघायला मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 10 ते 18 जुलै दरम्यान या ठिकाणी कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती, कारण गेल्या काही दिवसात शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती 10 ते 18 जुलै दरम्यान कडक संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनानं 8 दिवस ही संचारबंदी लागू केली होती जी आज उठलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आता बाजारपेठांमध्ये ग्राहक गर्दी करताना बघायला मिळत आहेत. औरंगाबादच्या या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.